for teacher. Teach me app part number 4. Download and set up for this app. सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये COVID-19 अर्थातच कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगांमुळे शाळा अधिकतर बंदच आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील राहिलेलो आहोत. त्यासाठी विविध माध्यमातून आपण अध्यापनाचे प्रयत्नशील काम केले आहे. त्यामध्ये गुगल मीटचा वापर आपण ऑनलाईन क्लाससाठी केला. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत संदेश पोहोचवले. त्याचा आपण संपर्क साधन म्हणून वापर केला. परंतु गुगल मीट वापरत असताना बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. त्यामध्ये प्रायव्हसी राहिली नाही, किंबहुना अनेक चित्रविचित्र प्रकारांना सामोरे जावे लागले. असे प्रकार टाळण्यासाठी आपण 100% सुरक्षित अशा ऍपचा वापर करणार आहोत. त्याचे नाव आहे टीचमेंट ऍप. चला तर मग हे ऍप कसे डाउनलोड करावे याची माहिती घेऊया. डाउनलोड ऍप प्रथम आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ओपन करा. येथे टीचमिंट TEACHMINT असे टाइप करा. पहिल्या क्रमांकाला निळ्या रंगाचे हे सर्च झालेले सिलेक्ट करा. त्यानंतर इंस्टॉल वर क्लिक करा. तुमची डाउनलोड प्रोसेस सुरू होईल. आता आपले ऍप डाउनलोड झाले आहे. सेटअप फॉर दिस ऍप. आता आपण ऍपचे सेटअप कसे करायचे ते पाहूया. ऍप डाउनलोड होताच ओपन वर क्लिक करा. ओपन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर व्हिच लँग्वेज डू यू प्रिफेअर असे स्क्रीन येईल. त्यामधील योग्य भाषा सिलेक्ट करा. कोणतीही ऍप वापरत असताना इंग्लिश लँग्वेज सोयीची असते, म्हणून आपण इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करणार आहोत.
त्यानंतर खाली कंटिन्यू वर क्लिक करा। त्यानंतर येथे मोबाईल नंबरच्या जागी टच करा। स्क्रीनवर असा मोबाईल नंबर दिसेल, हाच मोबाईल नंबर वापरायचा असेल तर कंटिन्यू वर क्लिक करा, आणि जर दुसरा मोबाईल नंबर वापरायचा असेल तर या खाली दिलेल्या यूज अनादर मोबाईल नंबर यावर क्लिक करा। तुम्ही जर तुमच्या मोबाईल मध्ये अधिक मोबाईल नंबर वापरलेले असतील तर ते येतील, त्यापैकी जो वापरायचा आहे तो सिलेक्ट करा, किंवा यापैकी नाही तर नन ऑफ द अबव यावर क्लिक करा। आता तुम्हाला जो नंबर वापरायचा आहे तो टाइप करा। मोबाईल नंबर टाइप करताच त्याखाली सेंड ओटीपी असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। त्यानंतर ओटीपी इंटर करण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर असा डायलॉग बॉक्स ओपन होईल। ओपन असलेले ऍप क्लोज करू नका, मिनिमाइज करा। तुम्हाला आलेला ओटीपीचा मेसेज ओपन करा, त्यामधील ओटीपी एका कागदावर लिहून घ्या। बऱ्याच वेळी ओटीपी हा ऑटोमॅटिकली इन्सर्ट होतो, परंतु जर नाही झाला तर मेसेज ओपन करून त्यामधील ओटीपी एका कागदावर लिहून घ्यावा। पुन्हा आपला ऍप ओपन करा, त्यामध्ये आलेला हा ओटीपी टाइप करा, त्यानंतर कंटिन्यू या बटणावर क्लिक करा। ओटीपी इंटर केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर असा डायलॉग बॉक्स दिसेल, त्यामध्ये आपले नाव टाइप करावे। तुम्ही शिक्षक आहात की विद्यार्थी हे सिलेक्ट करा। आपण शिक्षक म्हणून याचा वापर करणार असल्याने टीचर वर क्लिक करा। आता आपले ऍपचे सेटअप पूर्ण झालेले आहे। धन्यवाद। पुढील भागात आपण ऍप कसे वापरायचे हे पाहूया। त्यासाठी पुढील भागाचा व्हिडिओ पाहायला विसरू नका।